वादळी पावसातील शिवाजी चौक उदगीरचा नजारा तसेच आप्पाराव चौकाचा सुसाट्याचा वारा आणि पाऊस आणि उमा चौकामध्ये तर बघा नांदेड रोडवर हवेच्या प्रेशरने रिकामा आटो रिवर्स जाताना दिसत आहे तुम्हाला आज जो उदगीर तालुक्यामध्ये जो पाऊस झालेला आहे या पावसामध्ये गारांचा पाऊस असं म्हणता येईल कारण या पावसामध्ये भयानक अशा गारा पडल्या होत्या कारण एका एका गारांची साईज खेळायच्या गोटीपासून ते खायच्या लिंबापर्यंत या साईजच्या गारा होत्या कारण मी आता गार वेचण्यासाठी सुद्धा बाहेर गेलो होतो खटा तर खटाखट डोक्यामध्ये गारा लागल्या होत्या तर तुम्ही बघू शकता आता छोट्या छोट्या शाबुदान्यासारख्या गारा पडत आहेत तर या गारामुळे पिकांचे ते आतोनात नुकसान होत आहे मित्रांनो काय करणार निसर्गाच्या पुढे कधी कोणाचं चा चाललंय का तर बघा मी तुम्हाला दाखवतो की गारांचा पाऊस कसा पडलाय ते नेमका हे बघा गारा पडायला चालू झाल्या बघा तेव का आता गाडीचा काच फुटतो का काय याचीच भीती आहे आता मी एक गार घेण्यासाठी वागतो एक मोठी गार अरे बाप रे अरे मित्रांनो खूपच डेंजर अशा गारा लागत आहेत बघा ह्याची साईज किती मोठी आहे मित्रांनो तरीही छोट्या साईजची गार माझ्या हातात आलेली आहे खाली बघा कशा गारा आहेत ते त्या गाडीच्या टपावर आणि काही आजूबाजूला पत्राचे घर आहेत धडा धड खडा खडा असे आवाज येताना तुम्हाला दिसत असतील बॅकग्राऊंडमध्ये मध्ये हे अँब्युलन्सच्या टपावर आदळून धडा धडा आवाज येत आहेत असं वाटेल गाडीचा काच फुटतंय का काय की बघा मित्रांनो कसा शाबू पडल्यासारखा गारा पडत आहे पण एक एक गार लिंबाच्या साईजची आहे तुम्हाला मी गारा दाखवितो अण्णा गारा दाखवा बघा झेला झाला ओके धन्यवाद बघा हे गारा कशा मस्त आहेत अजून एक दाखवितो तुम्हाला गार हे का बघा मित्रांनो काय साईजची गार आहे ती एवढी जर गार शंभर किलोमीटरच्या स्पीड नद्या एखाद्याच्या जर डोक्यात बसली तर काय हाल होतील तुम्हीच विचार करा हे आजचा ब्लॉक बनवायचं कारण आहे की अर्ध्या तासापूर्वी ऊन होतं आणि आता बघा तुमच्या समोरच कसा धिंगाणा ते निसता गारांचा पाऊस हेव का खुल्या पॉप प्लॉटच्या जागेमध्ये कशा गारा पडल्यात जसं काय चांदन आतरलंय जमिनीवर बघा हे गारा गॅलरीमध्ये खरंच मित्रांनो एवढ्या जोरात आवाज येत आहेत खाली आजूबाजूला पत्रांची घरं आहेत आणि ॲम्ब्युलन्सच्या गाड्या बाजूला धडा दाड़ खडा खडा आवाज येत आहेत खरंच तुम्हाला मी अजून एक नजारा दाखवतो बघा तिकडं तेवका ह्या झाडाच्या पलीकडं तुम्हाला निळा आणि काळसर रंगाचा पट्टा दिसत असेल इतका पाऊस आहे त्या भागामध्ये कारण इथं पाऊस पडून गेलेला आहे तर आपण निघालेला आहोत उदगीरच्या दिशेला गाडी चालवताना सुद्धा वायपर कंटिन्यू फिरवावा लागेल इतका पाऊस आहे एक सडाका पडून गेला त्या सडाक्यामध्ये भरपूर अशा गारा पडल्या मित्रांनो काय सांगावं हो तुम्हाला आता आम्ही उदगीरच्या दिशेने जात आहे पावसामध्ये गाडीत खूप मजा येत आहे ड्राईव्ह करण्यासाठी तर आम्ही तुम्हाला पुढे जाताना एक बघा समोरून एक ट्रक येईली मला मागा माझ्या मित्रांनी फोन करून सांगितलं की एका ट्रकच्या अंगावर म्हणजे कॅबिनवर फाटा पडलेला तर तेव्हा का हीच ती ट्रक आहे तिथं थोबाड चेचलेला आहे ते तर मित्रांनो असे काही इन्सिडेंट्स ॲक्सिडेंट होत आहेत तर एवका समोरून एक येणारी जीप आहे तर लाईट लावून यावं लागेल इतका अंधार पडल्यासारखं झालेलं आहे ते बी अडीच वाजता तर मी तुम्हाला आवलकोंडाच्या घाटात घेऊन जातो तर आपण तिथलं दृश्य घेऊया आता नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल कडक उन्हाळ्याचा दिवस आहे तुषार आणि मी इकडं आलेला आहेत बघा हे परी जात आहे आपली तर असं वाटत आहे आज उदगीर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही पुढे बघा असं वाटतं की कोकणामध्ये फिराय आल्या एवढ्या गारा पडल्या आणि पण याच्यामध्ये थोडीशी दुःखद बातमी अशी आहे काही ठिकाणी झाडं पडून गाड्यांचं नुकसान झालेलं आहे माझ्या शेतकरी राजाचे काही ठिकाणचे आंब्याची खा नासधूस झालेली आहे ह्या गोष्टी बघता तुम्ही बघा बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये तुम्हाला आवाज येत असेल विजा वगैरे चमकत असलेल्या तर या वातावरणामध्ये ते आमचे मित्र आहेत त्यांचं एक तळ आहे इथं छोटसं आणि हा रस्ता वरी घाटात यायचा तुम्ही बघा मित्रांनो किती खतरनाक आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे एक नंबर अक्षरशः कोकणात आलेलाच फील होत आहे मित्रांनो थोडंफार नुकसान झालेलं आहे पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता पडताय म्हणल्यासारखा आहे अवकाळी पाऊस जरी असला तरी या पावसाचा गर्मीला असा सुखद असा आनंद दिलेला आहे तुम्ही बघा बॅकग्राऊंडला ला, ला विजांचा कडकडाट कर ऐकू येत असेल खूपच छान एकच नंबर वातावरण झालेला आहे अक्षरशः कोकणात आल्याचा फील होत आहे तुम्हाला विजा वगैरे चमकताना शूटिंग मध्ये दिसत असतील एकच नंबर तर चला मित्रांनो तुमची रजा घेतो माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्राला एन सचिनला लाईक करा धन्यवाद बघा मित्रांनो वादळाने या कारचं संतुलन बिघडलं ड्रायव्हरचं आणि गाडी खड्ड्यामध्ये गेलेली आहे रस्त्यावरून तर खरंच वारा वादळ खूप जोरात होतं तर तिला उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर एक टोईंग व्हॅन आलेली आहे मित्रांनो पलीकड दोन गाड्या झाडाखाली पडलेल्या आहेत त्या पण खड्ड्यात गेलेल्या दिसत आहेत मित्रांनो खरंच भयानक असा पाऊस होता आणि पाऊस नसून त्याच्यामध्ये गाराचा सुद्धा खूप जोरात वर्षा होता तुम्ही बघा गाडीच्या काचावर कसं दिसत आहे डाव्या हाताला एक ॲम्ब्युलन्स थांबलेली आहे याच्यामध्ये थोडेफार जखमी झाले असतील जीवितहानी वगैरे काही नाही पण खरंच खूप गारा होत्या तर आपण उदगीर शहरात प्रवेश करत आहोत अरे बापरे हे काय सगळीकडे तर झाडं पडलेले दिसत आहेत लाईटच्या तारा वगैरे सर्व रोडवर पसरलेल्या आहेत आतोनात असं नुकसान मोठमोठे झाडं इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर पडलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता सगळं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे अर्ध्या तासाच्या पावसाने खूपच भयानक असा नजारा तर बघा इथं छोटे मोठे झाड पण पडलेले आहेत पूर्ण तारा लोंबताना दिसत असतील तुम्हाला रोडवर भयानक असा नजारा उदगीर शहरामध्ये आपल्याला पावायस भेटत आहे हे काय लाईटच्या तारा तुम्हाला रोडवर पडलेल्या दिसत आहेत आणि हे काय आमच्या एका मित्राचं घर आहे रस्त्याच्या कडीला त्याचं आंब्याचं झाड रोडवर पडलेला आहे असा अथुनात नुकसान झालेलं आहे लोकांचं खरंच मला काळजी आहे की माझ्या शेतकरी बंधूचे आंबे आणि हाती आलेलं आले जेवारीचं पीक वगैरे याची पूर्णपणे नासधूस झालेली आहे तर याचा पण सरकारने थोडासा मार्मिकदृष्ट्या विचार केला तर बरं होईल तसेच तुम्ही इकडं बघा शासकीय कॉलनी आहे तर शासकीय कॉलनीमधले पण काही झाडं पडलेले आहेत ते समोरच्या साईडला इकडं डाव्या हाताला एक मोठी बाबळ पडलेली आहे समोर जांभळीचे झाड पडलेलं आहे असे तीन चार झाडं इथंसुद्धा पडलेले आहेत असा भयानक असं नुकसान झालेलं आहे पण याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही तर बघा मी शासकीय रुग्णालयामध्ये आलेलो आहे इथे एक हजार लिटरचा सिंटॅक्सवरून छताहून तिसऱ्या मजल्याहून पडून फुटलेला आहे वाऱ्यामुळे आणि याच्या बाजूला एक निलगिरीचं झाड होतं मोठं तरी तर दोन तीन गाड्याचं नुकसान केलेलं आहे त्यांनी आणि हे झाड कोसळलेलं आहे जोराच्या वाऱ्यामुळे बदामाच्या झाडाचे पण काही फाटे पडलेले दिसत आहेत एक शंकसुराचं पण झाड पडलेलं आहे भरपूर असं नुकसान केलेलं आहे या पाव वादळी पावसानं हे हो का हे दोन झाडं पडलेलं आहेत ड्रेनेजची पाईपलाईन नशीब ऑक्सिजनची पाईपलाईन वाचली ड्रेनेज ची पाईपलाईन फुटलेली आहे तर हे झाड हेव काही इतरला फाटा तुटलेला आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो भरपूर असं नुकसान झालेलं आहे आमचा मित्र तुषार याची गाडीवर पण झाडाचा फाटा पडलेला आहे तेव्हा काही हेडलाईट डोम वगैरे असा काही नुकसान झालेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद